सो गेली जसं सर म्हणाले की गेली वीस वर्ष मी एका एन जी मध्ये काम करतो आणि तिकडे आम्ही मराठी बिझनेस बिझनेसमध्ये यावं ह्या एका ध्येयासाठी गेली वीस वर्ष आम्ही काम करतो महाराष्ट्रभर पाच हजाराच्या वर उद्योजक आहेत ज्यांना आम्ही कोच करतोय सध्या त्या संस्थेचा मी अध्यक्ष म्हणून काम करतो आणि पंधरा एक हजार उद्योजक आमच्या कम्युनिटीमध्ये आहेत आणि ते मराठी माणसांनी बिझनेस कसा करावा याच्यावर वर्कशॉप वर्कशॉपे घेत असतो मला सांगा किती लोक इथे ऑलरेडी उद्योजक आहेत किती लोकांचा बिझनेस आहे ऑलरेडी ओके आता आमचा रिसर्च असा सांगतो की जेवढे उद्योजक आहेत इथे त्यातले नाईंटी फाय पर्सेंट लोक पंच्याण्णव टक्के उद्योजक हे पहिल्या पिढीचे उद्योजक असतील असं आहे का yeah. किती लोक दुसऱ्या पिढीच्या हातवर करा दुसऱ्या पिढीचा उद्योजक कोणी आहे का म्हणजे ज्यांचे आधीची पिढी पण व्यवसायात होती एक दोन तीन चार ओके okay. बस चारच लोक आहेत म्हणजे मॅक्झिमम नाईन्टी फाय पर्सेंटपेक्षा जास्त लोक हे पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत आता इथून सगळा प्रॉब्लेम सुरू होतो पहिल्या पिढीचा उद्योजक म्हटला ना की त्याच्या समजुती वेगळ्या असतात कारण जे लोक आत्ता बिझनेसमध्ये आलेत ना त्यांना स्वतःही माहीत हो नव्हतं वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत की मी पुढे जाऊन उद्योजक होणार आहे बरोबर बरोबर काही लोकांनी आधी नोकरी केली असेल आणि नोकरीतून माणूस व्यवसायात का आला तर त्यांना विचारलं तर लोक म्हणतात की नाही मला कंटाळ आला मग मी ठरवलं स्वतःचा व्यवसाय करावा असं नसतं खरं तर तो, तो व्यवस्थित नोकरीमध्ये खुश असतो पण त्याची थोडीशी प्रगती होते प्रमोशन होते आणि मग त्याला जरा साहेब झाल्यासारखं वाटतं आणि मग त्याच्यावर एक साहेब असतो त्याचं ऐकावं लागतं आणि मग आपला जरा मराठी बाणा बाहेर येतो थोडासा की अरे त्याचं काय ऐकणार यु नो आणि मग तेव्हा कुठेतरी हर्ट होतो बॉसशी भांडण होतं आणि मग एक दिवशी जरा सटक त्याने मग म्हणतो की चला आपल्यापासून आपलंच सुरू करूया हो बरेचसे लोक अशा पद्धतीने बिझनेसमध्ये येतात पण एक उद्योजक होण्यासाठी जी मानसिकता लागते आणि एक जॉब करणाऱ्या माणसाची जी मानसिकता असते ह्याच्यामध्ये खूप फरक असतो बरोबर त्यामुळे लहानपणापासून आपण ज्या घरामध्ये वाढलोय ज्या आईवडिलांकडून आपल्याला संस्कार मिळाले खूप चांगले संस्कार मिळाले पण उद्योजकीय संस्कार आपल्याला मिळालेले नसतात लहानपणापासून आपल्याला खूप खरं तर चांगल्या बिलीफ्स शिकवलेल्या असतात आणि काही समजुती अशा असतात की त्या समजुती आपल्यासाठी योग्य नसतात म्हणजे लहानपणाचा एक थोडा विचार करा आपण मानसिकतेबद्दल बोलतो आपण घडलो कसे आणि उद्योजक होण्यासाठी माइंडसेट कसा लागतो लहानपणी आपण एक साठ आठ दहा वर्षाचे असू घरामध्ये आणि घरामध्ये आईवडिलांचं डिस्कशन असेल की अरे ते आपले काका आहेत मामा आहेत त्यांना ना खूप कर्ज आहे हे सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावर भाव कसले होते आईवडिलांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे होते का काय होते बिचारे गरीब त्रासात आहेत बरोबर आहे आता हे हे संस्कार आपल्याला झालेले आहेत त्यामुळे आपलं घट्ट समजूत अशी झालेली आहे की कर्ज घेणं म्हणजे वाईट आणि व्यवसाय करण्याचं पहिलं जे प्रिन्सिपल आहे ना म्हणजे मी असं म्हणतो की मोठा उद्योजक कोण जो मोठं कर्ज घेऊ शकतो कर्जमुक्त ना फक्त शेतकरी असू शकतो <laughs> बिझनेसमॅन कर्जमुक्त नसतो बरोबर त्यामुळे व्यवसाय करायला पैसा एक रॉ मटेरियल आहे पण ज्यावेळी आपण यु नो म्हणतो एखादा मित्रही आपल्याला कधी सांगतो सा सा हो, हो, की थोडंसं कर्ज घे थोडंसं व्याज असेल त्याच्यावर घरातलं थोडं सोनं घाण ठेव घर जरा बँकेकडे ठेवू जे पैसे मिळतील त्यात धंदा कर हे शब्द ऐकले की लोकांचं बीपी वाढतं यु नो कर्ज व्याज घाण ठेवणं आणि राहतं घर घाण ठेवणं असे सगळे प्रकार होता असं किंवा आज तुम्ही आता मी सांगितलं तुम्हाला कर्ज घ्या घरी जाऊन तुम्ही चर्चा करा आज मला सांगितलं एक विरीद बनसोडे आले होते की आपल्याला जरा बिझनेस वाढवण्यासाठी लोन घ्यावं लागेल तर तुम्हाला काय बोलतील माहीत नाही मला शिवी दे शंभर टक्के देतील दे कुणाचं ऐकून आलात तुम्ही तर ह्या संस्कारातून आपल्याला बाहेर यायचं आहे यु नो बिझनेसमध्ये आधी आपल्याला रॉ मटेरियल म्हणून फायनान्स उभा करावा लागेल आणि फायनान्स उभा करण्यासाठी काय लागत असेल पैसा उभा करण्यासाठी काय लागतं कधी विचार केला पैसा उभा करण्यासाठी रिलेशन्स लागतात नाती लागतात जर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मदत करणारे लोक असतील तर पैसा आरामात उभा होतो आपल्याकडे अजूनही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात तरी असं काम चालतं की आपलं एखादं काम अडकलं आहे आणि वरून जर यु नो कोणी आपल्याला फोन केला तर काम आरामात होऊन जातं कुठल्या बँकेत गेलो फॅर अडकली असेल जरा वरून फोन आला की बँक यु नो पुढे जाते पण आपण ना तो वरून असा आपल्याला जो फोन करणारा माणूस आहे ना तो अजून कमवलेला हो नसतो मी आता तुमचा फोन चेक करत नाही पण तुमच्या फोनमध्ये एक हजार नंबर असतील बरोबर हजारपैकी ना नऊशे पन्नास नंबर हे कदाचित तुमच्यासारखेच जे लोक आहेत त्यांचे असतील किंवा तुमच्यापेक्षा जे खालच्या लेवलचे लोक आहेत त्यांचे असतील खूप कमी नंबर आपल्यापेक्षा जे पॉवरफुल लोक आहेत ना त्यांचे असतील होतं असं बरोबर मॅक्झिमम ज्या लोकांना आपण ओळखतो त्या आयदार आपल्यासारखेच असतात किंवा आपल्यापेक्षा कमी असतात का होतं असं कारण आपल्याला ना आपल्यासारख्या लोकांमध्ये कम्फर्टेबल वाटतं बरोबर जे लोक उद्योजकामध्ये उद्योजक आहेत आता आणि ज्यांनी बिझनेस सुरू केला आहे त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडनं पण एक अशी वेगळीच नजर असते किंवा चाललंय ना तुमचं व्यवस्थित किती लोकांनी आत्ताच दोन तीन वर्षापूर्वी बिझनेस सुरू केला हातवर करा दोन तीन चार वर्षापूर्वी हा तुम्ही कुठल्या लग्नात गेलात ना नातेवाईक तुमच्याकडे बघतील तुम्ही जॉब सोडून आता धंद्यात पडलाय आपल्याकडे वाक्यप्रचार पण असाच आहे की तुम्ही आता धंद्यात पडलाय तर तुमचं व्यवस्थित चाललंय ना बाबा दोन वेळ तुम्हाला खायला मिळतं ना अशी नजर असते नातेवाईकांची <laughs> असते की नाही राईट तर आपल्याला ना right? ती आप इकोसिस्टम नाही आहे बाकीच्या सगळ्या कम्युनिटीजमध्ये इकोसिस्टम आहे बरोबर त्यांच्या तुम्ही लग्नात जा किंवा तुम्ही तेराव्यात जा व्यवसायाचीच गोष्ट होते पण आपल्याकडे तशी इकोसिस्टम नाही आहे आणि म्हणून आपल्याला तसे मित्र बनवावे लागतील तसा ग्रुप बनवावं लागेल ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे अशा लोकांबरोबर आपल्याला आप कनेक्शन व्हावं लागेल आपल्यापेक्षा मोठ्या लोकांशी कनेक्ट करणं खूप गरजेचं आहे मैत्री करायला पैसे लागत नाहीत पण त्याला एक स्किल लागतं त्याला एक कला लागते त्याला एक कौशल्य लागतं आणि ते कौशल्य आपण परत परत करायला हवं आणि आपल्याला हे का करणं अवघड होतं कारण आपल्याला आपल्या लोकांसारखाच आपल्यासारखा जो माणूस असतो ना त्याच्याबरोबर बसायला त्याच्याशी बोलायला त्याच्याशी नो कम्युनिकेशन करायला रिलेशन बिल्ड करायला सोपं जातं पण आपल्यापेक्षा मोठा माणूस आला की काय होतं धडपण येतं ओके मी जर समजा तुम्हाला सांगितलं तुमचा कुठला एक व्यवसाय आहे सपोज आणि मी सांगितलं की मी आता बरं आपण मोर्डे सरांचं एक्झाम्पल घेऊया सर उद्या तुम्हाला मोर्डे सरांनी ऑफिसमध्ये बोलवलं की या आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये थोडंसं एक काम आहे ते देतो आणि तुम्ही त्यांच्यासमोर बसलात यु नो पाचशे करोडचा टर्न आहे त्यांचा त्यांच्या कॅबिन तुमच्यापैकी एकही माणूस शाळेमध्ये दहावीमध्ये मेरिटला नाही आलेला आहे एक आलेत <laughs> बिचारे ते चुकून आलेत कुठून तरी <laughs> तुम्ही चुकीच्या <laughs> कार्यक्रमात आलाच कारण हुशार अभ्यासू माणूस आहे ना हा फक्त अभ्यासच करू शकतो आपण सगळे मी पण मागे बसणारे लोक आहोत आपण शाळेमध्ये राईट त्यामुळे जुगाडू माइंडसेट आहे आपला <laughs> आहे ना तुमच्या बरोबरचे बघा ते तुमच्यापैकी जे हुशार होते ना शाळेमध्ये आता ते कुठेतरी नोकरी करतायत बरोबर व्यवसायात येण्यासाठी नॉलेजची गरज नाही आहे व्यवसायात येण्यासाठी धाडस करण्याची गरज आहे बरोबर आणि ते धाडस आपल्यामध्ये आहे म्हणून आपण व्यवसायामध्ये आलो ओके सो so, लिडरशिप डेव्हलपमेंट म्हणजे काय धाडस डेव्हलप करायचं त्यामुळे अशा मोठमोठ्या लोकांबरोबर स्वतःहून जाऊन ओळख करायला हवी स्वतःहून जाऊन ओळख करायला हवी की मला तुमची अपॉइंटमेंट हवी आहे सर मला तुमच्याकडनं थोडं मार्गदर्शन हवं आहे मी हा व्यवसाय करतोय काय करू मला थोडी मदत करा गाईड करा यु नो मला तुम्ही मेंटर म्हणून या तुम्ही ॲडवायझर म्हणून या आणि मला तुमची मदत हवी आहे असं म्हटल्यानंतर कुठला माणूस नाही म्हणेल मला सांगा शक्यत नाही आहे पण आपण ते मागायला कमी पडतो कुठेतरी मदत मागायला कमी पडतो बरोबर आणि दुसरं होतं काय की आता पण मी एवढं पण सगळे बोलताय ते नो की उद्योजक व्हायला हवं मोठा बिझनेस करायला हवा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अजूनही असं असेल की कशाला करायचं एवढा मोठा बिझनेस आणि खरंय म्हणतात काय पैसा 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 एवढं काय पैशाने काय सुख मिळतं का एवढा कशाला पैसा कमवायचा वाटतंय असं काही लोकांना वाटत असेल मनातल्या मनात काय करायचं आपल्याला आणि का आपल्याला कम, असं का वाटतं कारण आपण कम्पेअर कुणाशी करतोय वीस वर्षापूर्वी माझ्याकडे काय होतं घर पण नव्हतं जे शहरात येतात त्यांची तर स्टोरी वेगळीच असते यु नो फुटपाथला झोपलो काकाकडे राहिलो एक वेळ जेवत होतो ह्याच्यात अभिमान असतो त्यांना खूप आता बघा माझ्याकडे ना मारुती एट हंड्रेड गाडी आहे म्हणजे मी काय सक्सेसफुल आहे आता कशाला याच्यापेक्षा जा जास्त काहीच नको बरोबर गावात पहिली गाडी मी घेतली नातेवाईकात पहिली गाडी मी घेतली याच्यावरच सुखी आहोत आपण बरोबर बिझनेस का करायचा आणि हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे नीट ऐका आता महाराष्ट्राचं जी डी पी जे आहे ना ते भारतामध्ये नंबर वन आहे सगळ्यात जास्त जी डी पी आहे भारता भारतातल्या एक हजार श्रीमंत उद्योजकांची जर लिस्ट बनवली तर त्यात मराठी माणसं शोधून पण सापडत नाहीत दुःख इथपर्यंतच नाही आहे याच्या पुढे आहे की सगळी हजार श्रीमंत उद्योजक जे नॉन मराठी लोक आहेत ते सगळे महाराष्ट्रातच राहतात हे ऐकून जरा ना आपल्याला आतमध्ये काहीतरी व्हायला हवं की आपल्या मातीमध्ये जर एवढं पोटेन्शियल आहे आपल्या राज्यामध्ये जर एवढं पोटेन्शियल आहे आणि बाहेरचे लोक येऊन करोडपती होत आहेत हजारो करोड करत आहेत बरोबर मग आपण काय करू शकत नाही बरोबर त्याही पुढे जाऊन बिझनेस हा फक्त आपल्यासाठी नसतो बिझनेस करण्यासारखी दुसरं दुसरी मोठी समाजसेवा नाही आहे आज पण महाराष्ट्रात बघा तुम्ही जी मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत मोठे मोठे अनाथ आश्रम आहेत मोठ्या स्कॉलरशिप ज्या मिळतात मुलांना जे आपण मेडिकल फॅसिलिटी देतो हॉस्टेल फॅसिलिटी देतो कॉलेजेस आहेत ही सगळी किती नॉन महाराष्ट्रीयन लोकांची आहेत आणि महाराष्ट्रीयन लोकांचे आहेत विचार करा दिसतंय तसं बरोबर जर तुम्ही पैसा कमवला तर पैशाने तुम्ही जास्त समाजसेवा करू शकता आपल्या समाजाचं जास्त भलं करू शकतो आणि हे आपण बाकीच्या कम्युनिटीजकडनं शिकायला हवं भारतात स सध्या जो व्यवसाय आहे तो चार कम्युनिटीजकडे आहे चार समाजाकडे आहे सिंधी गुजराती मारवाडी आणि पंजाबी हे चार लोकच का करत आहेत कारण या सगळ्यांकडे एक एक गुण एवढा जबरदस्त आहे की तो गुण जर आपण शिकू शकलो तर आपणसुद्धा तितकेच चांगले उद्योजक होऊ शकतो जसं पंजाबी माणूस खूप मेहनती असतो सिंधी माणसाकडे प्रचंड चिकाटी असते गुजराती माणसाकडे खूप प्रेमाने बोलण्याची कला असते गोड बोलणारा माणूस असतो गुजराती आणि मारवाडी माणूस हा हिशोबी असतो या चार गुणांना जर आपण अपन आपल्यामध्ये घेतलं आणि आपल्याकडे एक प्रामाणिकपणाचा गुण पण आहे राईट हे गुण जर आपण आणले तर आपण देशातच नव्हे तर आपण पूर्ण जगामध्ये चांगले उद्योग करू शकतो यु नो सो ह्या चार गोष्टीवर आपल्याला फक्त वाढवायला हवं दुसरी एक गोष्ट अशी असते की एका नंतर काय होतं की एक बेसिक आपली अपेक्षा काय असते आपण कॉलेजमध्ये असताना काय विचार करत असतो की मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे तर मला एक घर घ्यायचं आहे नंतर मला एक फॅमिली बनवायची आहे मला एक गाडी घ्यायची आहे मला स्वतःचा एक छोटा बिझनेस असावा एक ऑफिस असावं थोडंसं घरी यु नो सोनं असावं थोडेसे दागिने असावे थोडंसं फॅमिलीबरोबर कुठेतरी अब्रॉड एकदा जायला मिळालं की संपलं याच्यापेक्षा ना आपलं पुढे स्वप्नच नाही आहे त्याच्या पुढे एक स्वप्न आहे काही लोकांचं असतं ते एखादी नगरसेवकची तिकीट मिळावी कुठेतरी याच्या पुढे आपण विचारच करत नाही आपण का विचार करत नाही कारण आपल्याला ना ज्या गोष्टी आपण ना। अनुभवत नाही त्या गोष्टीचं आपण स्वप्नच बघू शकत नाही ज्या गोष्टी आपण अनुभवत नाही त्या गोष्टीचं आपण स्वप्नच बघू शकत नाही ज्या गोष्टी आपल्या वापरामध्ये नसतात त्या गोष्टी आपण विकत घेण्याचा आपल्याला यु नो कल्पनाच येत नाही कधी आज येताना कोणाला असा त्रास झाला का की अरे आज मला हेलिकॉप्टरच नव्हतं मला याला खूप त्रास झाला असं झालं का कधी पण आज जर मोबाईल नसता तर काय अवस्था झाली असती बरोबर ज्या गोष्टी आपल्या सवयीत येतात त्याची आपल्याला इच्छा क्रिएट होते त्यामुळे अशा लोकांमध्ये जायला हवं अशा सिच्युएशनमध्ये जायला बरं किती लोक मुंबईला जातात काही कामानिमित्त जातो ना आपण मंत्रालयाकडे तर जात असाल कामानिमित्त बरोबर आणि किती लोक असे इकडे आहेत की काही खास मित्र भेटले की हॉटेलमध्ये त्यांना पार्टी देतात चार पाच मित्रांना आणि हक्काने बिल देतात किंवा आज मी बिल भरणार असं किती लोक आहेत अरे हातच वर नाही करत कोणी बरोबर हक्काने बिल देतो ना आपण असं बिल फाटतं ते है नाई नाही ना, मी देणार मी देणार एखादा जाऊन गपचूप देऊन येतो हॉटेलकडे काही लोक असे असतात बिल आलं की त्यांना फोन येतो ना सो <laughs> so, कधी चर्चगेटला विटीला गेल्यानंतर असं म्हणजे मुद्दा काय की आपल्याला आता हजार पाचशे मोठी गोष्ट नाही आहे आपण इझिली आपल्या मित्रांवर खर्च करू शकतो हजार रुपये खर्च करायला आपल्याला आप जास्त विचार करावा लागत नाही पण कधी आपण मुंबईला गेलो यु नो मंत्रालयाकडे गेलो किंवा गेट ऑफ इंडियाकडे गेलो आणि दुपारी तीन चार वाजता चहा प्यावासा वाटला आणि समोर ताजमहल हॉटेल असतं तर आपल्याला आधी कसा विचार येतो हो, हो। का चल आतमध्ये जाऊ एक चहा पिऊ आणि परत येऊ असा कधी विचार येतो का कुणी एकटं गेलं आहे का आतमध्ये जाऊन चहा पिऊन आलाय का एकटा माणूस का तिकडे काय आयडेंटी कार्ड लागतं की काय सोडत नाहीत की काय होतं हजार रुपये प्रॉब्लेम आहे का पाचशे रुपये खर्च करणे प्रॉब्लेम आहे का नाही पण ताजमहलमध्ये जाऊन चहा प्यायला प्रॉब्लेम काय मग हां काय हा? त्रास होऊ शकतो बरं मी जर तुम्हाला हे आता होमवर्क म्हणून दिलं अभ्यासक्रम दिला गृहपाठ दिला, दिला की पुढच्या एक महिन्यामध्ये ज्या ज्यावेळी तुम्ही जाल मुंबईला त्यावेळी एकट्याने जायचं आतमध्ये कळपाने नाही जायचं पूर्ण असं कळप गेला ना की मग कॉन्फिडन्स येतो बरोबर एकट्याने जायचं तिथे बसायचं एक चहा ऑर्डर करायचा तिथूनच ना काही लोकांची उधारी बाकी असेल तिथूनच फोन करायचा <laughs> कॉन्फिडन्स वाढतो <बाड़ता> जरा <दारा। laughs> पण या विचार करा ह्या जर ह्या ठिकाणी आपल्याला जर उद्या मोठा उद्योजक व्हायचं आहे तर ह्या ठिकाणांची सवय होणं गरजेचं आहे या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा तुम्हाला वाटेल की मला इकडे फॅमिलीला पण घेऊन यायला हवं इकडे मला मित्रांबरोबर घ्यायला हवं माझ्या यु नो छोटासा इकडे समारंभ करायला हवा हे माझ्या रोजच्या जगण्यामध्ये यायला हवं त्याची जेव्हा इच्छा क्रिएट होते ना तेव्हा तुम्हाला कळेल पैसा कशासाठी लागतो तेव्हा तुम्हाला कळेल इकडे तिकडचे मोठे उद्योजक बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल ह्यांच्यासारखा मला पण बिझनेस व्हावा असं वाटेल पण जे आपल्या अनुभवामध्ये येत नाही ते आपल्या स्वप्नांमध्ये येत नाही अनुभवात येणं गरजेचं आहे ते अनुभव करणं गरजेचं आहे तरच आपला व्यवसाय मोठा होऊ शकतो तर हा माइंडसेटचा गेम आहे सगळं बरोबर माइंडसेटचा गेम आहे जितकी मानसिकता तुम्हाला थांबू शकते ना तेवढं दुसरं कोणच थांबू शकत नाही दुसरं काहीच प्रॉब्लेम नसतो आयुष्यामध्ये फक्त माइंडसेट हा प्रॉब्लेम असतो आणि आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम हा झाला की आपल्याला कारण लहानपणापासून ना आपण त्या समजूती तशा ऐकल्यात की अंथरूण बघून पाय बसर बरोबर त्यामुळे आपल्याला जेवढं गरजेचं असतं ना तेवढच्यापेक्षा पाच टक्के जास्त मिळालं की आपण संतुष्ट होतो त्यामुळे खरं जर आपल्याला यश अनुभवायचं असेल खरं जर आपल्याला लोकांची सेवा पण करायची असेल तर पैसा इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टूल पैशाने तुम्ही खूप लोकांचं भलं करू शकता आणि चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या ना आपल्याला स्वतः सुख घेण्याचे मार्ग सगळे बंद होतात तुम्हाला खाण्यात सुख मिळणार नाही तुम्हाला कपडे घालून सुख मिळणार नाही तुम्हाला फिरायला जाऊन सुख मिळणार नाही सायकोलॉजी सांगतं की पन्नास वर्षानंतर जेवढं तुम्ही लोकांसाठी कराल त्याच्यातनं जास्त सुख मिळेल आणि म्हणून तुम्ही बघता की बिल गेट्सनी आपली नव्वद टक्के जी संपत्ती आहे ती काय केली मोठे मोठे उद्योजक यु you नो know, मी अशा एका ऑर्गनायझेशनमध्ये जैन समाजच्या ऑर्गनायझेशनमध्ये गेलो होतो आणि तिकडे त्यांना एक कॅन्सर हॉस्पिटल बनवायचं होतं आणि पाचशे करोडचं बजेट होतं अर्ध्या तासामध्ये पाचशे करोडचं डोनेशन उभं झालं दॅट इज द पावर बरोबर त्यामुळे जितकं तुम्ही दुसऱ्यांची मदत कराल ना तितकं तुम्हाला जास्त आनंद मिळणार आणि म्हणून एका पॉईंटनंतर लोकांकडे सगळं असतं पण समाधान नसतं कारण अनुभवून समाधान मिळणारच नाही भोगून समाधान मिळणारच नाही लोकांसाठी काहीतरी करून समाधान मिळेल आपल्याकडे खूप चांगले चांगले रोल मॉडेल्स आहेत महाराष्ट्रामध्ये बी व्ही जी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड नाव ऐकलं तुम्ही बी व्ही जी ग्रुप हे नावच किती योग्य आहे त्यांनी विकले भारत विकास ग्रुप आणि त्यांचं टार्गेट बिझनेस मोठा करण्यापेक्षा किती लोकांना मी नोकरी देऊ शकतो त्यामुळे आता ऑलमोस्ट एक लाख लोकांना नोकरी देतात त्याचं जे समाधान आहे ना ते सगळ्यात जास्त समाधान आहे त्याच्यापेक्षा जास्त सुख तुम्हाला मिळूच शकत नाही संपत्ती उपभोगण्यासाठी मोठं व्हायचं नाही आहे आपण ती लोकांना परत देऊ शकतो आणि त्यातनं समाधान मिळवू शकतो त्यासाठी मोठं व्हायचं दुसरा एक विषय आहे की आपण अपन... त्याच त्याच लोकांमध्ये जास्त भेटतो आणि आता सरांनी ते खूप सांगितलं की तो आपण कुणाला भेटतो काय बोलतो कुठल्या विषयांवर बोलतो आता जर मी तुमच्या फेसबुकवर जाऊन तुमचे कुठले ग्रुप्स आहेत ते बघितलं तर तुमचा वेळ कुठे वाया जातो ते कळेल तुमच्या व्हॉट्सअपमध्ये कुठल्या टाईपचे ग्रुप्स आहेत हे बघितलं की तुमचा काय इंटरेस्ट आहे ते कळेल बरोबर त्यामुळे आपला वेळ कुठे जातो आहे कुठल्या लोकांबरोबर आपण बोलतोय हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यात एक वेगळा विषय आहे त्याला म्हणतात बिझनेस नेटवर्किंग नेटवर्क क्रिएट करणं आपल्या कामाच्या रिलेटेड जी माणसं आहेत त्यांच्याशी कनेक्ट होणं हे खूप महत्त्वाचं आहे एक सिक्स डिग्री ऑफ सेपरेशन असं एक कॉन्सेप्ट आहे की आपल्याला अमेरिकेतल्या प्रेसिडेंटपर्यंत जरी पोचायचं असेल तरी आपल्याला सहामध्ये मीटिंग्स लागतात ओके okay. आज आपल्या हॉलमध्ये किती लोक आहेत चारशे पाचशे तर त्याला असं म्हणूया की आज पाचशे लोक नाही आहेत तर पाच लाख लोक आहेत या रूममध्ये पाच लाख लोक आहेत ह्या रूममध्ये बाकीचे लोक कुठे आहेत माहिती आहे प्रत्येकाच्या खिशामध्ये एक हजार लोक आहे दॅट इज द पावर त्यामुळे पाच लाख लोकांपर्यंत पोचण्याची ताकद ह्या ग्रुपमध्ये सध्या आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा एका व्यक्तीला भेटता तेव्हा तुम्ही त्या ते एका व्यक्तीला न भेटता त्या हजार लोकांना भेटता असा विचार करा आणि त्या हजार लोकांमध्ये तुमच्या कामाची माणसं खूप असतात पण आपण इथे आल्यानंतर पण सकाळपासून किती लोकांनी हे विचार केला असेल की तुमच्या ओळखीत कुठली माणसं आहेत माझ्या ओळखीत कुठली माणसं आहेत आणि त्या लोकांचा एकमेकांना काय फरक होऊ शकतो तुम्ही जर उद्योजक असाल तर तुमचे जे क्लायंट्स आहेत ते माझे होऊ शकतात माझे जे क्लायंट्स आहेत ते तुमचे होऊ शकतात ह्या ह्या अँगलनी किती विचार केला आहे आपण आपल्याला नेहमी लोक म्हणतात की मला मार्केटिंगसाठी पैसे नाही आहेत मार्केटिंगची गरजच नाही आहे कारण या हॉलमध्येच पाच लाख कनेक्ट्स आहेत तुम्ही जर सोशल मीडियावर गेलात किंवा तुम्ही कुठल्याही दुसऱ्या पद्धतीने जर कस्टमर शोधण्यासाठी खर्च केलात तर एक इन्क्वायरी शोधण्यासाठी ना तीनशे ते चारशे रुपये लागतात तुम्ही फेसबुकवर जा किंवा कुठेही गुगलवर ॲड करा एक तुम्हाला कॉल येण्यासाठी तीनशे ते चारशे रुपये खर्च करावे लागतात पण आज हॉलमध्ये पाचशे लोक आहेत आणि पुढे जाऊन ह्या पाचशे लोकांना पाच लाख नंबर क्रिएट होऊ शकतात त्यामुळे पाच लाख इंटू पाचशे रुपये केले तर किती अमाऊंट होते त्या लेवलचं पोटेन्शियल ह्या रूममध्ये तर बिझनेस करण्याची पद्धत बदललेली आहे बिझनेस करण्याची पद्धत बदललेली आहे तुमच्याकडे शंभर क्लायंट्स आहेत माझ्याकडे शंभर क्लायंट्स आहेत आपण एकमेकांचे क्लायंट्स एकमेकांना दिले तर दोघांकडे दोनशे क्लायंट होतील यु नो गिरायक हे अशी गोष्ट आहे की आपण एकमेकांना एक्सचेंज केलं की डबल होतं माझ्याकडे शंभर रुपये आहेत मी यांना दिले यांचे शंभर रुपये मी परत दिले तर दोघांकडे शंभर रुपये आहेत पण माझे शंभर जर कस्टमर मी यांना एक्सपोज केले आणि ह्यांचे शंभर कस्टमर मी घेतले तर दोघांकडे दोनशे दोनशे होतात त्यामुळे आपलेच कस्टमर एकमेकांचे कस्टमर कसे होऊ शकतील याच्यावर थोडं विचार करणं खूप गरजेचं आहे दुसऱ्या काही समजुती आहेत की जसं मी आता पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये मी जन्मलोय पुण्यामध्ये मी व्यवसाय करतो आणि आपली समजूत अशी असते की पुढची दोनशे वर्ष मी पुण्यातच व्यवसाय करणार आणि याच्यामुळे आपला व्यवसाय वाढत नाही तुम्हाला जिथे तुम्हाला जिथे वाटतं ना, ना तिथे व्यवसाय तुम्ही करू शकत नाही तुम्हाला जिथे आवडतं तिथे तुम्ही व्यवसाय वाढवू शकत नाही जिकडे व्यवसाय वाढू शकतो तिकडे आपल्याला जावं लागेल आणि आपल्याला सगळ्यात जास्त अवघड काम काय आहे की हा बदल ॲक्सेप्ट करणं कारण तुम्ही जर जात नसाल तिकडे तर बाहेरचे लोक येऊन तुमच्या एरियामध्ये गोष्टी विकणार आहेत प्रोडक्ट विकणार आहेत ॲमेझॉन फ्लिप फ्लिपकार्टसारखे फिल, लोक तुमचं आपलं ऑफिस जेव्हा बंद होतं ना तेव्हा ॲमेझॉन तुमच्या कस्टमरला गोष्टी विकत असतात ॲमेझॉनचा सगळ्यात जास्त सेल संध्याकाळी सहा नऊ ते रात्री बारापर्यंत होतो कारण लोक जेवल्यानंतर ॲमेझॉन उभं करतात काय बघतात आणि ऑर्डर करतात आणि दिवसभर आपण ऑफिसमध्ये वाढ बघत असतो दुकानमध्ये वाट बघत असतो कस्टमर कसं येणार त्यामुळे दुसरे लोक आपल्या एरियामध्ये येऊन विकत आहेत पण आपण दुसरीकडे जायला तयार नाही आहे महाराष्ट्र मराठीमध्ये आणखीन एक पाठी खूप फेमस आहे ना आमची कुठेही शाखा नाही कारण एक आहे ती झेपत नाही होतं सो मॅनेजमेंटचा एक कॉन्सेप्ट आहे रेड ओशन आणि ब्लू ओशन रेड ओशन म्हणजे ज्यावेळी आपलं मार्केट खूप टाईट होतं ज्या ज्यावेळी तुम्हाला अशी उत्तरं मिळतात की आम्हाला डिस्काउंट द्या आम्हाला क्रेडिट द्या तुमचं प्रोडक्ट खूप महाग आहे आम्हाला जरा स्वस्तात द्या यु नो मला उधारी द्या मी नंतर पैसे देतो अशी उत्तर आली ना म्हणजे तुम्ही रेड झोनमध्ये आहात रेड ओशनमध्ये आहात म्हणजे विकणारे जास्त आहेत आणि विकत घेणारे कमी आहेत पण आपण ब्लू ओशनमध्ये जायला हवं जिथे घेणारे जास्त आहेत आणि विकणारे कमी आहेत आणि जिकडे ते ब्लू ओशन असेल तिकडे आपल्याला जावं लागेल मी आता बिझनेस कोचिंग करतो आणि मुंबईमध्ये जेव्हा मी बिझनेस कोचिंगबद्दल बोलतो तेव्हा माझे कॉम्पिटिटर जे असतात ना ते नॉन मराठी लोक असतात साऊथ इंडियाचे लोक असतात किंवा नॉर्थचे लोक असतात आणि तेही इंग्लिशमध्ये बोलतात हिंदीमध्ये बोलतात पण ते ना इंटिरियर ऑफ महाराष्ट्रामध्ये जाऊ शकत नाहीत ते अकोल्याला जाऊ शकत नाहीत जळगावला जाऊ शकत नाहीत अमरावतीला जाऊ शकत नाहीत धुळ्याला जाऊ शकत नाहीत वाईला जाऊ शकत नाहीत फलटणला एचलकरण जिकडे नाही जाऊ शकत सोलापूरला नाही जाऊ शकत मी ह्या सगळ्या ठिकाणी जातो आणि ते माझं ब्लू ओशन होतं कारण माझा कॉम्पिटेटर तिकडे येऊच शकत नाही कारण तो मराठीत बोलूच शकत नाही बरोबर त्यामुळे मला मुंबईत मी मुंबईत राहतो म्हणून मी मुंबईतच व्यवसाय करायला हवा हा हट्ट जर मी केला तर माझा व्यवसाय वाढणारच नाही पण जिकडे माझ्या प्रोडक्टची डिमांड आहे आणि सप्लाय करणारे लोक कमी आहेत तिकडे मला जावं लागेल आणि म्हणून ना एक म्हण आहे ना पोहचे बैलगाडी वहा पोचे जिकडे बैलगाडी पण जाऊ शकत नाही तिकडे जो जाऊन व्यवसाय करतो म्हणून त्याचा व्यवसाय वाढतो पण आपल्याला कसं जिथे राहतो तिथून दोन मिनिटावर आपल्याला ऑफिस लागतं किंवा आपलं दुकान लागतं किंवा यु नो फॅक्टरी लागते तर हा बदल आपल्याला करावा लागेल हे हा सगळ्यात मोठा माइंडसेटचा गेम आहे दुसरी गोष्ट मागच्या सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये किती नवीन मित्र तुम्ही जोडलेत विचार करा किती नवीन नवीन मित्र जोडलेत तुम्ही मित्र जोडण्याची कला आहे मित्र जोडायलाच हवेत नवीन नवीन विषयाचे मित्र जोडायला हवेत प्रत्येक महिन्याला तुम्ही नवीन लोकांना भेटायला हवं नवीन लोकांकडूनच तुम्हाला नवीन नॉलेज मिळणार आहे जुने लोक सोडायचे का अजिबात नाही सोडायचे पण कुणाशी इंटरॅक्ट करायचं हे खूप महत्वाचं आहे तुम्ही ज्या लोकांबरोबर राहता तुम्ही त्याच लोकांसारखे होता तुम्ही जर मला तुमचे दहा मित्र सांगितले ना तर मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगू शकतो तुम्ही जर मला तुमचे दहा मित्र सांगितले ज्यांना तुम्ही रेग्युलरली टचमध्ये आहात खूप क्लोजली आहात रोज त्यांच्याबरोबर विचार विचार करता रोज त्यांच्याशीच बोलता दिवसात आठ दहा तास त्यांच्यावर असता ते दहा मित्र मी बघितले हो ना की मी तुमचं भविष्य सांगू शकतो की तुमचं काय होणार आहे पाच वर्ष आणि दहा वर्ष इतकं महत्त्वाचं आहे तुम्ही कुठल्या लोकांबरोबर राहता आणि ब्रेन आहे ना ह्याला कळत नाही की तुम्ही टाइमपास साठी बसलाय की तुम्ही सिरियसली बसलाय तुम्हाला असं वाटतं की मी गप्पा मारतो यांच्याशी मला काय यु नो काय काम नाही आहे माझा व्यवसाय वेगळा आहे पण तुम्ही ज्या लोकांबरोबर बोलता ते डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्या डोक्यामध्ये जाऊन बसतात यू आर द ॲव्हरेज ऑफ टेन पीपल यू मीट रेग्युलरली असं म्हटलं जातं तुम्ही त्या दहा लोकांचे ॲव्हरेज आहात ज्यांच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात ओके थोडं सिरियस झालं का पटलंय ना पट नुसतं पटून नाही जरा टोचलं पाहिजे थोडस काय जेवण झालं नाही त्यामुळे मला टेन्शन आलंय खूप चांगलं मस्त जेवण असे हात गावून एकदम लाईट पण कमीच आहे थोडे तिकडे मागे थोडं लाइटर साइडला आपण काहीतरी बोलूया ना क्लाइंट कसे मिळवायचे नवीन मित्र कसे जोडायचे ना हे काही लोकांना ना खूप आधीपासून येतं बरोबर मला सांगा किती लोकांचं सा लव्ह मॅरेज आहे ते अरे बापरे खूप कमी लोकांचं हो ट्रेनिंगची खूप गरज आहे तुम्हाला म्हणजे हे दोन करतायत काय दोन लग्न केले का नाही ती जे लव मॅरेज करतात ना लव्ह मॅरेज यांना ना जन्मापासून काही चांगल्या सवयी असतात त्यांच्याकडे कला असते आणि ती कला म्हणजे बद्दलची माहिती कशी काढायची आपला क्लायंट राहतो कुठे क्लाइंटच्या घरी कोण कोण आहे क्लाइंट कुठल्या कौन वेळी कुठे जातो क्लाइंटचे जवळचे मित्रमैत्रिणी कोण आहेत क्लाइंटला काय आवडतं आणि यांच्यामध्ये शिस्त एवढी असते प्रत्येक ठिकाणी क्लाइंटच्या आधी जाऊन उभे राहतात <laughs> तो जो स्वभाव आहे ना तोच आपल्याला पुढे बिझनेसमध्ये वापरायचा आहे जिकडे क्लाइंट जाईल त्याच्या मागे जायचंय तर काय ना खूप कमी लोकांचा आहे हो लव्ह मॅरेज त्यामुळे प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली खरं तर शिकवावं लागेल थोडस तो ते जे पॅशन असतं ना हिरो हिरोईनला काय म्हणतो किंवा हिरो डायलॉग काय मारतो उसकी नाम आहे ही उसकी हा है पण क्लायंटनी जर एक दोनदा आपल्याला भाव नाही दिला तर काय करतो आपण गेला खड्ड्यात तो क्लायंट नो डज नॉट मीन नेवर जो क्लायंट तुम्हाला नाही म्हणतोय तो फक्त नाही म्हणतोय तो कधीच नको असं म्हणत नाही ना तो फक्त म्हणतोय आत्ता नको ठीक आहे उद्या कॉल करतो तो उद्या म्हणतो आत्ता नको ठीक आहे परवा कॉल करतो तो असं म्हणालाय का मला कधीच नको आहे तुमचं प्रोडक्ट असं म्हणालय का तो कधीपर्यंत कॉल करायचा आपण त्याला दोघांपैकी एक जिवंत आहे तोपर्यंत त्या पॅशनेटली तुम्हाला मागे लागावं लागेल हात धुवून मागे लागावं लागेल बरोबर पण इतका मीडियामध्ये आणि ह्याच्यावर एवढा भडीमार चाललेला आहे की लोकांना लोकांशी बोलायला वेळ नाही आहे त्यामुळे खूप स्ट्रॉंगली कनेक्ट व्हावं लागेल राईट माइंडसेट चेंज करणं म्हणजे आपल्यासारखे जे लोक आहेत त्या लोकांशी कनेक्ट होणं मोठा व्यवसाय का करणं कारण जोपर्यंत तुम्ही मोठा व्यवसाय नाही करणार तोपर्यंत तुम्हालाच सुख नाही मिळणार एका पॉईंट नंतर आल्यानंतर ना तोच तोच पण आहे तो आयुष्यामध्ये माझ्याकडे खूप मोठे मोठे उद्योजक ज्यांना मी कोच करतो चाळीस पन्नास करोडचा टर्न ओव्हर होतो सगळं व्यवस्थित होतो बंगला होतो फॉर्च्युनर येते यु नो सगळं दागदागिने येतात सगळं व्यवस्थित चाललेलं असतं पण आता कॅश फ्लो पण चांगला येतो यु नो व्यवसाय बिझनेस चांगला चाललेला असतो पण मजा येत नाही लाईफमध्ये मग मजा नाही ना मग मजेसाठी हे वेगळं काहीतरी करतात कुठेतरी मराठी पिक्चर बनव कुठेतरी फार्म हाऊस बनव एखादं थ्रील मिळायला हवं ना काहीतरी कारण आयुष्यातून मजा येत नाही आहे तर स्वतः कंझ्युम करून ना तुम्हाला आनंद मिळणार जोपर्यंत तुम्ही तुमच्या लोकांसाठी काही करणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला आनंद नाही मिळणार आणि उद्योजक हा सगळ्यात जास्त सुखी होऊ शकतो जो जॉब करणारा माणूस आहे ना हा लवकर डिफ्रेस होऊ शकतो तुमच्या आजूबाजूला तुमच्या नात्यामध्ये ना व्ही आर एस घेतलेले लोक असतील बघा व्ही आर एस व्हॉलेंटरी रिटायरमेंट लवकर घेतात ना पंचेचाळीस पन्नासच्या आतमध्ये ते रिटायर झाल्या झाल्या दोन वर्षांनी त्यांची तब्येत बघितली कशी होते अनुभवले कुणी असं काय होतं कारण त्याची आयडेंटिटी निघून जाते आता यु नो त्याला असं वाटायला लागतं की माझी गरजच नाही आहे मी करू काय मला कोणी विचारणारच नाही आहे माझ्यामुळे काय अडतच नाही आहे यु you नो know, आय I'm एम नॉट इम्पॉर्टंट इन द वर्ल्ड आणि म्हणून तब्येत खराब होते पण जो व्यावसायिक असतो मी ज्यांना गुणवानतो मांडतो आदरणीय माधवराव सर ज्यांनी सॅटर्ड क्लब नावाची संस्था सुरू केली त्यांनी त्यांच्या पासष्टाव्या वर्षी सुरू केली आणि सत्याऐंशीव्या वर्षीपर्यंत ते फुल टाईम काम करत होते तो आपल्या सगळ्यांचं टार्गेट आहे ना ऐंशी वर्षापर्यंत तरी असायला हवं मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो आपल्याला ऐंशी वर्षापर्यंत काय जायची घाई नाही आपल्याला कारण मेडिकल सायन्स एवढं वाढलेलं आहे आणि आपण आता बऱ्यापैकी पैसे कमवून ठेवलेले हो आहेत की आपण चांगली ट्रीटमेंट अफोर्ड करू शकतो तुम्ही गेलात तरी तुम्हाला इंजेक्शन देऊन परत आणतील ते लोक त्यामुळे ऐंशीपर्यंत तुम्ही काय जात नाही आता विचार करा पुढची तीस चाळीस वर्ष करणार काय तुम्ही बरोबर तीस चाळीस वर्ष आहेत आपल्याकडे आणि आत्ता तर खरी मजा आहे काम करण्यामध्ये कारण आपल्या जबाबदाऱ्या गेले संपलेल्या असतात फायनान्शियल स्टेबिलिटी आलेली असती थोडीशी ओळख झालेली असते थोडासा पैसा असतो थो हाताशी आत्ता तर खरी जंप करायला हवी आपण त्यामुळे पन्नास ते साठ हा तर गोल्डन पिरियड असतो माणसाचा जेव्हा तो जगावर काहीतरी यु नो चांगली छाप टावून ठाकून दा, जाऊ शकतो पण त्यावेळी त्याची तब्येत साथ देत नाही पन्नाशीच्या पुढे माणसाकडे कॉन्फिडन्स असतो पैसा असतो अनुभव असतो ओळख असते जबाबदाऱ्या कमी असतात फक्त तब्येत नसते चांगली त्यामुळे हेल्थ जर तुम्ही घेतलीत तर पन्नास ते साठमध्ये तुम्ही ते सगळं करू शकता जे तुम्ही पन्नास वर्षामध्ये करू शकलं नाही बरोबर त्यामुळे कुठल्या हे सगळं कुठे ऐकायला मिळतं आपल्याला हे सगळं यूट्यूबर मिळतं मी जे जे बोलतो आहे ना ते सगळं यूट्यूबर आहे पण आपण यूट्यूबवर वेगळ्या गोष्टी बघतो सो so नॉलेज गेनिंग महत्त्वाचं आहे वेगळ्या लेवलला जाणं महत्त्वाचं आहे बरोबर थोडंसं धाडस करणं महत्त्वाचं आहे लिडरशिप म्हणजे करेज बिझनेसमध्ये नॉलेज स्वतःच करू शकतो नॉ नॉलेजची गरज नसते कौशल्याची गरज नसते फक्त डेअरिंगची गरज असते ओके okay. मोठं स्वप्न बघण्याची गरज असते किती लोकांकडे दहा लोकांचा स्टाफ आहे ऑफिसमध्ये सध्या आता आठ ते दहा लोकांचा पाच लोकांचा किती लोकांकडे पाच लोक राईट आता या पाच लोकांमध्ये पण काय झालंय बघा मानसिकता कुठे कुठे आपली अडते आपल्याकडे जी माणसं काम करतात ना ती आपल्यापेक्षा चांगली असायला हवीत आपल्यापेक्षा चांगल्या माणसांना रिक्रूट करायला हवं पण आता परिस्थिती बऱ्याच ठिकाणी अशी होते की अख्ख्या बिझनेसमध्ये अख्ख्या ऑफिसमध्ये मा पाच माणसं काम करतात दहा माणसं काम करतात पण सगळ्यात हुशार माणूस एकच आहे कोण आपल्यापेक्षा हुशार माणसं घ्यायला हवीत म्हणून आपण मोठमोठे उद्योजक बघतो बघा ते कमी शिकलेले असतात पण त्यांच्याकडे माणसं जी असतात काम करणारी ती त्यांच्यापेक्षा हुशार असतात जर आपल्यापेक्षा हुशार लोकांनी आपल्याकडे काम केलं तरच आपला व्यवसाय वाढणार आहे आपल्याला जर लवकर जायचं असेल कुठे तर आपण घोड्यावर जातो ना तर घोडा आपल्यापेक्षा पॉवरफुल आहे की वीक आहे पॉवरफुल आहे त्यामुळे आपल्याला कला काय शिकायची की घोडा चालवायचा कसा घोड्यासारखं पळणं आपलं काम नाही आहे बरोबर घोडा चालवायचा कसा ना ही कला आपल्याला शिकायला हवी त्यामुळे आपल्याकडे मॅनेजमेंटचे ग्रॅज्युएट्स कसे येतील आय आय टीची माणसं येऊन कशी काम करतील आपल्यापेक्षा हुशार माणसं येऊन आपल्याकडे कसं काम करतील त्यांना काय हवं आहे त्यांना जे हवं आहे ते मी देऊ शकतो का हे शिकणं म्हणजे जॉकी शिकण्यासारखं आहे घोड्या चालवणारा जो माणूस त्याला जॉकी म्हणतो आपण ते नॉलेज घेणं गरजेचं आहे रादर दॅन आपण पडणं आणि घोड्यावरने आठवलं की जगामध्ये ना खूप लोक असे आहेत की ज्यांचा प्रॉब्लेम आहे की माझ्याकडे एवढे पैसे पडलेत त्या पैशाचं मी काय करू हे कळत नाही असे लोक आहेत जगामध्ये काही लोकांना खरंच वाटत नाही अजून असतात का असे लोक जगामध्ये ना पैसा हा प्रॉब्लेम नाही आहे बिझनेससाठी पण तो पैसा लावण्यासाठी ना एक चांगला घोडा त्यांना हवा असतो मी तर म्हणतो माणसं जाऊन मध्ये मा घोड्यावर पैसे लावतात तर एक चांगला माणूस मिळाला चांगला उद्योजक मिळाला तर त्याला का नाही देऊ शकत पैसे आणि अशा बऱ्याच सक्सेस स्टोरी आपण आता बघतो ओयो हॉटेल्स माहीत आहे तुम्हाला ओयो हॉटेल्स तो राकेश अगरवाल यु नो तेवीस वर्षाचा मुलगा त्याला रतन ता टा टाटांनी दीडशे करोड रुपयाचं फंडिंग दिलं काय बघितलं असेल त्या तेवीस वर्षाच्या मुलामध्ये तो आता कॉलेज ड्रॉप आऊट पण होता पण काय बघितलं असेल की ह्याची चिकाटी किती आहे हा किती यांनी अभ्यास केलेला आहे या फील्डचा किती स्वतःचं लाईफ त्यांनी इन्वॉल्व्ह केलेलं आहे तो माणूस त्याच्या ऑफिसमध्येच झोपायचा घरी जातच नव्हता कारण तो चोवीस तास काम करत होता त्यांनी प्रचंड अभ्यास केला होता त्याच्या फील्डचा जगभरामध्ये काय चाललंय कॉम्पिटिशनमध्ये काय चाललंय माझा पुढे स्कोप काय आहे पाच वर्षानंतर काय होणार आहे दहा वर्षानंतर काय होणार आहे सगळा अभ्यास केला होता ते लोक काय करत आहेत माझे कॉम्पिटेटर्स काय करतायत मी त्यांच्यापेक्षा वेगळं काय करतोय हा सगळा अभ्यास केल्यानंतर त्यांना कळालं की हा माणूस फेल होऊच शकत नाही कारण इतका अभ्यास केलेला आहे आणि म्हणून तेवीस वर्षाच्या मुलाला दीडशे करोडचं फंडिंग मिळू शकतं आपण आपल्या बिझनेसमध्ये किती अभ्यास करतो किती वेळ देतो नवीन काय चाललंय माझा कॉम्पिटेटर काय करतोय बरोबर तुम्ही बिझनेसमध्ये एखादा टार्गेट घेतला असेल हॅलो टार्गेट घेतलंय का दे गेट गेट का यावर्षी एवढा या टर्नओवर व्हायला हवा असं ठरवलंय किती लोकांनी ठरवलं हातवर करा या वर्षी वर्षीमध्ये एवढा टर्नओवर व्हायला हवा ओके okay? आता या टर्नओव्हरला आपण काय म्हणू टार्गेट गोल ओके okay? नीट विचार करून बघा हा जो आकडा आला आहे ना तुम्ही जो ठरवला एक वर्ष हो। तो गोल पण नाही आहे तुमचं टार्गेट पण नाही आहे तो आकडा म्हणजे ती अमाऊंट म्हणजे तुमचे ह्या वर्षाचे खर्च आहेत पटतंय का या वर्षी मला एवढे पैसे लागणार आहेत म्हणून धंद्यामध्ये एवढे पैसे कमवायचे पण व्यवसाय करताना टार्गेट कसं ठेवायचं असतं तुमचं मार्केट किती आहे तुमचं पोटेन्शियल किती आहे त्या मार्केटची साईज किती आहे तुमच्या मार्केटमध्ये किती कॉम्पिटेटर आहेत त्यांचा बिझनेस किती आहे आणि मी कुठल्या नंबरला आहे आणि माझ्या वरचा जो कॉम्पिटिटर आहे त्याचं काय टर्न ओव्हर आहे तर ते टर्नओवर माझं टार्गेट असायला हवं पण आपण काय करतो की माझी जेवढी गरज आहे तेवढं मी टार्गेट ठेवतो ओके okay. सो so, एकत्र आल्यानंतर असोसिएट कसं करायचं एकत्र आल्यानंतर असोसिएट कसं करायचं आपल्याला ना इतके जर लोक आहेत आपल्याकडे इतके उद्योजक आहेत तर बाहेर जाण्याची गरज नाही आपल्या आपल्यामध्येच खूप जास्त बिझनेस होऊ शकतो पण बॉन्डिंग कसं करायचं त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो मी एक कॉन्सेप्ट क्रिएट केला त्याला म्हणतात लोणचा आणि पापड आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो आणि आपल्याला जर काय लोणचं वापर विकत घ्यायचं असेल तर आपण फोनवर असतो आणि आपण चालत असतो आणि आपल्याला कळतं की इकडे नसेल इकडे नसेल आपण फोनवर असतो तरी पण आपल्याला कळतं या बाजूला नसेल त्या बाजूला जाऊया तिकडे गेलो की तिकडे काय प्लॅस्टिक असतं किंवा काय धान्य असतात तिकडे नसेल इकडे गेलो की आईस्क्रीम असतं इकडे नसतं एका ठिकाणी येऊन आपण थांबतो आणि तिथे शोधतो थांब इथेच असेल कुठंतरी लोणचं आणि वापड असं आपल्याला वाटतं ना का वाटतं कारण तिकडे आजूबाजूला ना त्याच्या सारख्या गोष्टी असतात कुठे चिवडा असेल किंवा नमकीन असेल किंवा यु नो काहीतरी असं दुसऱ्या गोष्टी असतील आपल्याला ना जगात कुठेही तुम्ही गेलात तर तुमच्या एक कॉन्सेप्ट सगळीकडे फॉलो केला जातो की लोणचं आणि पापड हे एकाच रॅकवर ठेवलं हो जातं का तसं कारण जो माणूस लोणचं खातो तो नाईंटी नाईन पर्सेंट पापड खातो आणि जो पापड खातो तो नाईंटी नाईन पर्सेंट लोणचं काढतो असं कधी बघितलंय का आईस्क्रीम ठेवले दूध ठेवले त्याच्या बाजूला लोणचं ठेवलंय कुठल्या तरी दुकानाचं ठेवलं असेल का नाहीच आहे कारण कस्टमरचा माइंडसेट काय ना तसं ठेवलं जातं आता याचा आपल्या उद्योजकात बिझनेसमध्ये कसा फायदा करून घ्यायचा तुमचं प्रोडक्ट समजा लोणचं असेल तर तुमच्याकडे येणारा जो कस्टमर आहे तो आणखीन कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रोडक्ट विकत घेतो तुमचा जो कस्टमर आहे तो आणखीन कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स विकत घेतो ते आयडेंटिफाय करा म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेतलं की समजा आपल्याकडे लग्न आहे घरी आता लग्न म्हणून मी कस्टमर आहे की माझ्या घरी लग्न आहे तर मी कुठल्या कुठल्या लोकांकडे जाणार सगळ्यात आधी मी कुणाकडे जाणार हॅलो नाही कुठल्या व्यवसायाकडे म्हणजे कुठल्या कुठल्या कार्यालयामध्ये जाणार नंतर केटरिंगला जाणार नंतर डेकोरेटर जाणार बरोबर प्रिंटिंगकडे जाणार सोनाराकडे जाणार कपडे घ्यायला जाणार बरोबर नंतर काय गिफ्टिंगकडे जाणार हल्ली मग डी जेवाल्याकडे जाणार फोटोग्राफरकडे जाणार आचार्याकडे जाणार बरोबर तर एकच माणूस ना हा सगळीकडे जातो आहे आता विचार करा आपल्यामध्ये हे व्यवसाय करणारे लोक आहेतच ना कुणातरी केटरिंग असेल बरोबर कुणाचं तरी प्रिंटिंग असेल कुणाचा फोटोचा व्यवसाय असेल कुणाचा काय सोन्याचा व्यवसाय असेल कुणाचा कपड्याचा व्यवसाय असेल कुणाचं हॉल असेल पण आपल्याकडे जो कस्टमर आहे ना तो आपल्याशी कनेक्टेड नाही आहे त्यामुळे जर हे लोक एकत्र आले आणि माझ्याकडे कस्टमर आला हॉलकडे हॉलवाला मी समजा तर मी त्याला व्यवहार झाल्यानंतर चहा पिताना आपण त्याला विचारतो ना अच्छा बाकी सगळी व्यवस्था झाली का केटरी मिळाला का फोटोग्राफर मिळाला का प्रिंटर मिळाला का तो तो कदाचित म्हणाला हो प्रिंटर चांगला सापडतच नाही आहे सगळीकडे खूप गर्दी आहे त्यामुळे ना मिळत नाही अहो माझा एक मित्र आहे ना तो प्रिंटिंग करतो त्याला तुम्ही रेफर करू शकता आपण जर दुसऱ्यांना व्यवसाय दिला ना तर त्याला हाय चान्सेस असे आहेत की ते लोक पण आपल्याला परत देतील कारण आपला मराठी हा स्वभाव गुण आहे आपल्याकडे अजून पण शेजाऱ्यांनी एक वाटी साखर दिली आपल्याला तर परत देताना आपण वाटी रिकामी देतो का त्यामुळे मी जर तुम्हाला चार पाच वेळा व्यवसाय दिला बिझनेस दिला माझा ग्राहक कस्टमर तुमच्याकडे पाठवला तुमचे माझी कॉम्पिटिशन नाही आहे कारण मी समजा प्रिंटिंगमध्ये आहे तुम्ही यु नो दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये आहात केटरिंगमध्ये आहात पण मी तुम्हाला कंटिन्युअस क्लायंट पाठवला हो तर तुम्हाला पण आवडेल की मला एकदा कस्टमर पाठवला हो जाईल याला लोणचा आणि पापड थिअरी म्हणतो आपण त्या मी तुमच्याकडे येणारा कस्टमर आधी कुठे कुठे जातो आणखीन कुणाकडे जातो बरोबर अशा लोकांची मैत्री करा हे आपल्या ग्रुपमध्येच असतात आपल्या आजूबाजूला सापडतात बरोबर तो पानपट्टीवाला असतो बघा तो पान पानाचं दुकान कुठे टाकतो कुणाच्या समोर टाकतो हॉटेलच्या समोर का टाकतो कारण तेच आहे लोणचं पापड जो हॉटेलमध्ये जाणार तो नाईन्टी नाईन पर्सेंट पान खाणार सो so, लोणचं पापड हा कॉन्सेप्ट आहे तर मित्र असे जोडा की ज्यांचे क्लायंट आपले क्लायंट होऊ शकतात मित्र असे जोडायला हवेत नो तुम्ही मुंबईत येऊन बघा एक मोठा वडापाववाला असतो त्याच्या बाजूला एक छोटा चहावाला गपचूप धंदा करत असतो की नाही दिसत पण नाही कारण जो माणूस वडापाव खातो तो आपोआप चहा पित असतो तो चहावाला त्या वडापावल्याला मध्ये मध्ये चहा पातच असतो फ्री किंवा वाजून धंदा कर तर असे दोन तीन लोक पकडायचे ज्याच्यामध्ये राहायचं आपण याचा क्लायंट आला की याच्याकडे क्लायंट येणार समजा एखादा इंटिरियर डिझायनर असेल तर त्यांनी बिल्डरबरोबर राहावं किंवा त्यांनी फर्निचर मेकिंग बरोबर असावं किंवा याच्याकडे क्लायंट आला की पुढचा क्लायंट माझ्याकडे देणार आहे तो क्लायंट आपल्याकडे येणार आहे अशा पद्धतीने खूप जास्त मेहनत न करता आपला व्यवसाय आपण वाढू शकतो जाता जाता एक गोष्ट सांगतो आणि दोन मिनिटांमध्ये संपवतो ससा आणि कासव तुम्ही गोष्ट ऐकली असेल तर ससा आणि कासवाची गोष्ट कशी आहे की ससा आणि कासव शर्यत लावतात आणि ससा पळतो आणि तो म्हणतो अरे कासव खूप लांब आहे तो येपर्यंत वेळ आहे मी जरा झाडाखाली झोपतो आणि तो झोपतो आणि तो चांगला झोपतो आणि कासव शर्यत जिंकतो इथपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता पुढची स्टोरी आहे का तो कासव आहे ना त्याचा इगोहर्ट होतो तो कासो म्हणतो रे असं कसं काय मग आता प्रत्येक वेळी ससाच जिंकणार तो बोलतो परत शर्यत लावूया आपण तर ह्यावेळी ससा झोपत नाही आणि नाही ससा हरतो ना त्यामुळे सशाचा इगो हर्ट होतो आणि ससा कासवाला म्हणतो आपण परत शर्यत लावूया आणि ह्यावेळी ससा झोपत नाही आणि ससा जिंकतो मोरल ऑफ द स्टोरी काय शिकायचं काय ह्यातून जर तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे आणि जर तुम्ही वापरली तर तुम्ही प्रत्येक शर्यत जिंकू शकता बरोबर ही दुसरी स्टोरी झाली आता तिसरी स्टोरी आहे का तो कासव म्हणतो अरे याला काय अर्थ आहे आता मी प्रत्येक वेळी हारणार हा ससा तर काही झोपणारच नाही पण मला पण काहीतरी निसर्गाने काहीतरी दिलं असेल ना ताकद तो सशाकडे परत जातो आणि म्हणतो की आपण परत शेरीत लावूया पण ह्यावेळी ना रस्ता मी चूज करणार कुठून जायचा ना रस्ता तो मी ठरवणार तू नाही ठरवायचं तो कासव म्हणतो ससा म्हणतो कुठलाही रस्ता की आता मी झोपणारच नाही आहे पण कासव काय करतं एक रस्ता असं घेतं की जिकडे जमीन आहे आणि मध्ये नदी येते तर तो, तो ससा पळत पळत येतो आणि पुढे पाणी आल्यानंतर थांबतो आता काय करणार ते कासव हळूहळू हळू चालत येतं नदी पोहतं आणि शरीर जिंकतं मोरल ऑफ द स्टोरी काय थांब अजूनही काय पुढे तेव्हा टाळे वाजव मोरल ऑफ द स्टोरी काय की तुमचा कॉम्पिटिटर तुमच्या बिझनेसमधला समोरचा जो कॉम्पिटिटर आहे तो किती जरी ताकदवर असेल तर तुमच्याकडे एक गुण असा असेल की ज्याच्यामुळे तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त धंदा करू शकता बरोबर त्यामुळे तुमच्या आजूबाजूला समजा आता बिग बाजार आलं किंवा डीमार्ट आलं तर लोक घाबरतात की अरे डिमार्ट आलं बिग बाजार आलं आता माझा बिझनेस इम्पॅक्ट होईल पण अशा गोष्टी आहेत जे बिग बाजार आणि डी मार्ट देऊ शकत नाही जे तुम्ही देऊ शकता काय देऊ शकता सकाळी सहा वाजता एक लिटर दूध नाही देऊ शकत डी मार्ट रात्री बारा वाजता पाहुणे आल्यानंतर आईस्क्रीम घरी नाही देऊ शकत डिमार्ट बरोबर तर आपले स्ट्रेंथ ओळखायला हवेत बरोबर आणि जिंकायला हवं पण नंतर हे हार जीत हार जीत चालते ना दोघे पण म्हणतात अरे कशाला आपण भांडतोय आपण काहीतरी एक जॉईंट व्हेंचर करूया ना तुमचा व्यवसाय माझा व्यवसाय जरा जॉईंट व्हेंचर करूया आणि मग हा ससा आणि कासव एकत्र येतात एक जॉईंट व्हेंचर कंपनी बनवतात पार्टनरशिपमध्ये आणि जिकडे जिकडे जमीन आहे तिकडे ससा पळतो आणि त्याच्या पाठीवर कासव बसतं आणि जिकडे जिकडे पाणी आहे तिकडे कासव पोहतं आणि त्याच्यावर ससा बसतं आणि ते पूर्ण जग काबीज करतात आपण इकडे जे आहोत तुमच्यापैकी काही ससे असतील काही कासव असतील पण एकमेकांशी शर्यत करण्यापेक्षा जर आपण एकत्र एक आलो आणि ज्या ज्या ठिकाणी ज्याची स्ट्रेंथ आहे ती जर वापरली तर मला वाटतं आपण जग जिंकू शकतो राईट तो ऑन दिस नोट थँक्यू थँक्यू व्हेरी मच